नमस्कार, आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित भारतीय संस्कृतीचे व्यवस्थापक महर्षी व्यास. आपला खंड चाललाय दुसरा आणि भाग आहे सातवा, आरणी देवी. महर्षी व्यास राजमंदिराकडे येत आहेत. ही वार्ता मिळताच भीष्माचार्य लगबगीने त्यांच्या स्वागतास्तव प्रवेशद्वारापाशी आले. आपल्या घनदाट अग्निसमान पिंगट केसांचा मस्तकावर किंचितसा उजव्या बाजूला जुडा बांधलेल्या, दाढीचे कुरळेके छातीवर रुळत असलेल्या, शुभ्र वसन धारण केलेल्या, तेजस्वी निळसर कांती असलेल्या उंचपुऱ्या महर्षी व्यासांचं दर्शन भीष्माचार्यांना नेहमीच अतिशय आल्हाददायक वाटायचं. महर्षी व्यासांच्या प्रत्येक भेटीत त्यांच्या नेत्रातील दिव्य ज्ञानप्रभा आपलं अंतःकरण उजळून टाकीत आहे असा प्रत्यय भीष्माचार्यांना यायचा. महर्षी सामोरी येताच त्यांना अभिवादन करण्यासाठी वाकू पाहणाऱ्या भीष्माचार्यांना वाकू न देता महर्षींनी त्यांना आलिंगन दिलं. भीष्माचार्य महर्षींना घेऊन आपल्या महालात आले. महर्षींना आसनस्थ होण्याची विनंती करून भीष्माचार्यांनी त्यांची पाद्यपूजा केली, त्यांना पवित्र जलाचं अर्घ्य दिलं. नंतर भीष्माचार्यांनी पुनश्च संवाद साधण्यास सुरुवात केली. महर्षी, आपले अव्याहत चालणारे अध्ययन कार्य पाहून माझं मन प्रसन्न होतं. आपल्या अध्यापनाने तयार झालेल्या आपल्या शिष्यांनीही ज्ञानक्षेत्रात भरीव कार्य केलेलं आहे. त्यावर महर्षी म्हणाले, गंगापुत्र, आता परत वेगळ्याच कारणाने माझं मन अशांत झालं आहे. काही विद्वान श्रेष्ठींनी आयुष्यभर ज्ञानसाधना करून विश्वाच्या मूल कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तसाच शोध घेण्यासाठी माझी चिंतन गंगाही वाहू लागली आहे. तिचा खळखळाट मला स्वस्थ बसू देत नाही आहे. महर्षी व्यास भीष्माचार्यांना सांगत होते, महर्षींचं एखादं प्रचंड कार्य सिद्धीस गेल्या क्षणीच त्याहून मोठं कार्य त्यांच्या मने चक्षूंसमोर उभं असायचं आणि त्या नव्या कार्यासाठी त्यांना लागणारी तीव्र तळमळ जगासाठी विलक्षण उपकारक ठरते हे भीष्माचार्यांना चांगलंच ज्ञात झालेलं होतं. त्यामुळे महर्षींची अस्वस्थता ऐकून भीष्माचार्यांच्या मनात उलट औत्सुक्य आणि हर्षाचे तरंगच उठले. त्यानंतर ते दोघे सत्यवती मातेच्या दर्शनासाठी त्यांच्या महालाकडे निघाले. मातोश्रींना प्रणाम करून त्यांच्यासमोर विनम्रतेने उभे असलेल्या महर्षी व्यासांना राजपितामही सत्यवती म्हणाल्या, वेदाच्या महान राशींचा विभजन करून आपण महर्षी व्यास बनलात, पुराणांचंही आपण व्यवस्थापन केलं, आता अद्वैत तत्वज्ञानाची प्रतिष्ठापना आपल्याला करायची आहे, त्यासाठी माझ्या शुभकामना आपल्यासह आहेतच. ज्ञानसाधनेचं कार्य असंच तळपत राहण्यासाठी आपला वारसा पुढे नेणारा कुणीतरी असावा. राजपितामहीचे बोल ऐकून भीष्माचार्यांच्या चेहऱ्यावरही तिच्या बोलण्यावर संमती दर्शवणारं अस्फुट स्मित आलं. शिवाय त्यांच्या मनात अजून एक विचार डोकवला, खरंच प्रखर शौर्याचा म्हणा की उत्तुंग ज्ञानसाधनेचा म्हणा, प्रवाह पुढे व्हायलाही हवा आणि व्हायलाच हवा. आपल्या मातोश्रींचं हे बोल ऐकून महर्षी मनात म्हणाले, आपला वंश पुढे वाढावा ही कुठल्याही मातेची कामना असतेच, पण माझ्या या मातेने माझा अद्वैत तत्वज्ञानाच्या प्रतिष्ठापनेचा संकल्पही किती अचूक जाणलाय, त्याकरता मिळालेले तिचे आशीर्वाद माझ्यासाठी अनमोल आहेत. मातोश्री सत्यवतीची परवानगी घेत भीष्माचार्य महर्षींना म्हणाले, महर्षी, आता राजपदासाठी युवराज अभिषेकाचा समय आलेला आहे, तो कुणाला करावा हा प्रश्न आहे. तीन पुत्रांपैकी एक उत्तम पण दासीपुत्र, दुसरा ज्येष्ठ राजपुत्र पण अंधा, तिसरा राजपुत्र पण तो कनिष्ठ, सर्वांग परिपूर्णता हा राजपदासाठी निकष हवा आहे ना. आपला विचार अगदी योग्य आहे. राजपदाला वयाच्या ज्येष्ठ कनिष्ठतेपेक्षा सर्वांग परिपूर्णता महत्त्वाची आहे. महर्षींनी असं स्पष्ट मत दिल्यामुळे भीष्माचार्य आणि राजपितामहींना बरं वाटलं. महर्षीच पुढे म्हणाले, मात्र गंगापुत्र, आपल्या या निर्णयामुळे असंतोषाचं बीज जर पेरलं जाणार नाही ना. त्यावर राजपितामही म्हणाल्या, आपल्याला राज्याचं हित समोर ठेवून निपक्षपातीपणे ठाम निर्णय घ्यावा लागेल आणि त्या निर्णयाचे पडसाद झेलावे लागतील, तरी अविचल राहावं लागेल. राजपितामहींच्या कणखरपणापुढे त्यांचे दोन्ही पुत्र नतमस्तक झाले. मातोश्री सत्यवती मातेच्या आणि गंगापुत्र भीष्माचार्यांच्या निरोप घेऊन महर्षी व्यास गंगा नदीच्या काठाने तिच्या उगमस्थानाकडे निघाले.
गंगा, यमुना, सरस्वती तो सारा परिसर त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा होता. आभाळाच्या अंतरात शिरू पाहणारी तिथली दाट सुचिपर्णी वनराई, जीवनाला प्रेरक गती देणाऱ्या सरिता, मंजूळ गुंजन करणारे विविध रंगी पक्षी, मौल वसलेली नानाविध प्राणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या धवल निर्मल शीतल अस्तित्वाने मनाला भारून टाकणारा हिमगिरी, ह्या सर्वांचं दर्शन त्यांना अमिट आल्हाददायकच वाटायचं. त्या प्रसन्न वातावरणाचं मनोमन स्वागत करीत असतानाच महर्षी व्यासांच्या कानी धारदार परंतु मधुर आवाजातला अवघ्या परिसराच्या अणुरेणूत अलगद प्रवेश करून गुंजत राहणारा, जीवनाच्या जणू अंतिमस्थानी लय पावणारा ओंकार आला. त्या ओंकाराच्या उच्चारात विश्वव्यापी अ उ म मात्रा प्रतीत होतच होत्या, पण जीवन चैतन्याच्या मुळाशी असणारी ओम मधली आदि शक्तिरूप अर्धमात्रा ही स्पष्ट जाणवत होती. त्या अर्धमात्रेला स्वतःच सामावून घेणारा ओमच्या चंद्रकोरीतील बिंदूही त्या प्रदीर्घ उच्चाराच्या विरामस्थानी होता. अशा रीतीने संपूर्ण ओंकार डोळ्यासमोर उभा करणारा तो उच्चार ऐकून महर्षी प्रसन्न चित्त झाले. मग त्यांच्या मनात आलं, अरे पण हा असा परिपूर्ण ओमचा जप कोण करतोय? त्यांनी समोरच्या वृक्षवल्लींकडे पाहिलं, त्यावरील पूर्ण उमलून आलेल्या फुलांच्या रंगीत ताटव्याकडे पाहिलं, झाडांच्या फांदीवरून भिरभिरत उडणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याकडे पाहिलं, निळ्याभोर आकाशाकडे पाहिलं. सर्वांच्या तांतरात जणू हा ओम ओथंबून गेलेला होता. त्या ओम नादाच्या अनुरोधाने महर्षी व्यास पुढे पुढे जाऊ लागले. त्यांना समोरून एक मुनी येताना दिसले. महर्षींना वंदन करीत ते मुनी म्हणाले, भगवान वेदव्यास महर्षी, आपल्या दर्शनाने मला विलक्षण आनंद वाटतोय. मी जाबाली, जिच्या मुखाने हा ओंकार जप येतोय ना, त्या कन्येचा मी पिता आहे. ही माझी कन्या गेली 3 संवत्सर हा अखंड जप करीत आहे. जाबाली मुनींच्या शब्दात कन्येबद्दलचा अभिमान, वात्सल्य आणि काळजी सर्व काही होतं. महर्षी व्यासांच्या चर्येवरचं औत्सुक्य पाहून त्यांच्याबरोबर चालता चालता ते उत्साहाने म्हणायला लागले, भगवान माझ्या या कन्येला मी वेद, उपनिषद, स्मृती, पुराणं सर्वांचा परिचय करून दिला आहे. एवढ्या मोठ्या प्रचंड वेदराशींचं अत्यंत सुबद्ध विभाग करण्याचं आपलं मौलिक कार्य आमच्या कानी आलेलं आहे. आपल्या शिष्यवर्गाकडून आम्ही ते समजावूनही घेतलेलं आहे. तेव्हापासून आपल्या दर्शनास्तव आम्ही अतिशय उत्सुक झालेलो आहोत. माझ्या या कन्येला पिंजलेला तर आपल्याला कृपालाभाचा ध्यास लागलेलाच आहे. आपल्या कृपेला पात्र होण्यासाठी ते हे ओंकाराचं अखंड तप करीत आहे. ही बघा, जाबाली मुनींनी एका झाडाकडे आपली तर्जनी करीत म्हटलं. महर्षी व्यासांनी पाहिलं की एका रुद्राक्षाच्या वृक्षातळी रानवेलींची जाळी पसरली होती आणि त्या जाळीतून ओंकार नाद येत होता. जाबाली मुनींनी पुढे होऊन वेलीची जाळी बाजूला केली तेव्हा त्या जाळीच्या आत डोळे मिटून ओंकार जप करणारी पिंजला व्यासांच्या दृष्टीपथात आली. त्याचवेळी एक मोठी नागिण पिंजलेच्या अंगावरून सळसळत पुढे निघून गेली आणि तरीही पिंजलेची जपसमाधी भंग पावली नव्हती. तिच्या या तपनिष्ठेचा महर्षी व्यासांना आदरच वाटला. जाबाली मुनींनी पिंजलेच्या डोक्यावर थोपटून तिला जपसमाधीतून जागं केलं. तिने हलकेच नेत्र उघडले तेव्हा ते म्हणाले, पिंजले, ज्यांच्यासाठी तू हे तप केलंस ना, ते महर्षी व्यास तुझ्यासमोर प्रत्यक्ष उभे आहेत. बघ जरा, पिंजला विलक्षण हर्षभरित झाली आहे. तिला समोर महर्षींच्याकडे बघायचं होतं पण तिची नजर संकोचानी खालीच वळत होती. तिने खाली बघून महर्षींच्या पदाला वंदन केलं. महर्षी तिला म्हणाले, आपण करीत असलेल्या ओंकार जपाच्या नादाने इथला सारा परिसर पावन झाला आहे. महर्षींच्या या बोलण्यावर पिंजला म्हणाली, आपल्या वेदकार्यानेच तर कालही पावन झालेलं आहे. त्या दोघांचा संवाद ऐकून स्मित करीत जाबाली मुनी महर्षी व्यासांना म्हणाले, भगवान आपण उभयतांमुळे हा परिसर तसंच काल दोन्हीही पावन झालेले आहेत. तेव्हा अशा या पावनस्थळी आणि पावनसमयी आपण माझ्या कन्येचं पाणी ग्रहण करून आम्हाला कृतार्थ कराल का? कारण मला जाणवतंय की पिंजलेने आपल्याला मनोमन वरलेलं आहे. महर्षी व्यासांनी पिंजलेकडे पाहिले. तिच्या रूपाने साक्षात समर्पित भावच प्रकट झालेला होता. एवढ्या परमश्रद्धेचा अस्वीकार करणं महर्षींना शक्य झालं नाही.
त्यांच्या संमतीने अतिशय उल्हासित होऊन जाबाली मुनी, त्यांच्या सहधर्मचारिणी तसंच त्यांच्या शिष्य परिवारांनी विवाहाची तयारी केली आणि शिवशक्ती समावेशनाच्या शुभघटकेला महर्षी व्यासांनी पिंजला देवीचं पाणी ग्रहण केलं. या शुभमंगल समयी आपल्या उभयतांच्या मस्तकावर प्रपितामह ब्रह्मर्षी वसिष्ठ, महर्षी अगस्त्य, प्रपितामही अरुंधती देवी लोपामुद्रा, पितामही अदृश्यंती, पिताश्री महर्षी पराशर, सत्यवती माता, गंगापुत्र भीष्माचार्य, त्याचप्रमाणे अंगिरस, अत्री, विश्वामित्र, परशुराम इत्यादी सर्व ऋषीश्रेष्ठांच्या आशीर्वचनाच्या अक्षता पडत आहेत अशी साक्षात अनुभूती महर्षी व्यासांना आली. पिंजला ही आपल्या जीवनरूपी यज्ञाला आधार देणारी वेदिका आहे असंच महर्षी व्यासांना जाणवलंय. तसंच आपल्या सर्व विचारमंथनासाठी सहानुभवरूपी अरणीच आहे. तिच्यामुळे अंतिम तत्वाकडे घेऊन जाणारे ज्ञानाचे नवनवीन स्फुल्लिंग निर्माण होईल आणि या विश्वासाने ते तिला आरणी या नावाने संबोधू लागले. या मंगल कार्यानंतर आरणी देवी महर्षी व्यासांना म्हणाल्या, भगवान आपल्या शुभविवाहाच्या समयी आकाशही जरा खाली उतरून त्या मंगल कार्यात सहभागी झाल्यासारखं मला जाणवलं. त्यावर स्मितहास्य करीत महर्षी उद्गारले, आरणी प्रिये, तुझं मनच आनंदाचं आकाश झालं होतं ना त्यावेळी. आणि दुसरं म्हणजे त्या आकाशातील महान सप्तर्षींचं आपल्या आत्मीयतेचं नातं जोडलेलं आहे. ते सारं आपल्याला आशीर्वाद द्यायला तिथे येणारच ना ग. आरणी देवींच्या चर्चेवर महर्षींबद्दलचा अभिमान, आदर, प्रेम या भावनांचं मनोरम असे रंग पसरले होते. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. ओम.